दोन ओळीत सांगेन आणि मग आपण उद्घाटन औपचारिक ज्याला आपण म्हणतो असं म्हणतो. अर्थात हा कार्यक्रम औपचारिक नाहीये तर खूपच घरगुती अनौपचारिक आणि असा प्रेमाचा सोहळा असं त्याला आपण म्हणतो असा हा खरंतर कार्यक्रम आहे. पण लहानपणापासून काही ध्येय ठेवून चित्र काढणारे असे लोक असतात जे पुढे कलावंत होतात. पण मंगल गोपटे या शाळेमध्ये सगळेजण जसे चित्रकलेच्या तासाला चित्र काढायचे तशा पैकीच एक होत्या. महाविद्यालयीन जीवनामध्ये सुद्धा चित्र काढायचं आहे म्हणून मुद्दाम त्यांनी काही केलं नाही. खरं तर 1998 म्हणजे सोमय्या महाविद्यालयामध्ये अर्थशास्त्र शिकवत असताना जी एक फेलोशिप त्यांना फिनलँडमध्ये जायला मिळाली त्या फेलोशिपच्या दरम्यान त्यांनी तिथे चित्र काढली आणि हळूहळू तो चित्रांचा जो वेग आहे तो इतका वाढत गेला की 2010-11 नंतर जेव्हा त्या सोमय्या महाविद्यालयातून औपचारिकरित्या रिटायर झाल्या त्यानंतर अर्थात त्या पुढे 2 वर्षसुद्धा मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये बऱ्यापैकी शिकवतच होत्या. परंतु रिटायरमेंट नंतर माणूस हा निवृत्त होतो पण बाई चित्रांमधनं आमच्या मॅडम ज्या आहेत त्या अनेक अंगांनी बहरतायत असं आपल्या लक्षात येईल. ही जी सगळी चित्रं आहेत तर आपण आज असं ठरलंय की आपण गणपती बाप्पा मूर्ती गणेश तर त्यांना पुष्पांजली वाहून आपण औपचारिक असं उद्घाटन या प्रदर्शनाचं करायचंय. मी डॉक्टर निशिलांना वाढ आणि त्याचबरोबर मी अमितेश कुमार सर दोघांनाही विनंती करते एक मला ग्रुप फोटो द्या छान. निशिकांत जी सर ओम अजी जवळ आई कुठे गेली या प्लीज. सर्वप्रथम जगानंदाला वंदन करते. सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ तिथे उपस्थित आपल्याला नमस्कार करते आणि आदरणीय सर टू काउंट टाईम टू काउंट युअर फॉर अवर मंगलताई अँड आय एम सो ग्रेटफुल फॉर दॅट बिकॉज वी आर फॅमिली. मंगलताई तुमचं मनपूर्वक अभिनंदन कारण मनात उमटलेले भाव शब्दांमध्ये मांडणं मला जमतं ते चित्रात पारदर्शी आरसपाणी टिपणं हे आमच्या मंगलताईंना किती उत्तम जमतं या सगळ्याचे आपण सगळेजण आज साक्षीदार आहोत. आणि गेली 1.5 वर्ष ताईंनी ही चित्रं काढलेली आहेत आणि वॉटर कलर्स वापरून काढलेली ही चित्रं म्हणजे त्याच्याबद्दल थोडंसं जाणून घेताना केळकर आजींनी मला आज सांगितलं की वॉटर कलर्सचं कसं असतं की एकदा ते कुंचल्यातनं कागदावरती उमटले की ते बदलता येत नाही. शब्द कदाचित खोडून बदलता येतात पण ते रंग एकदा उमटले की तसे ते काळाच्या पडद्यावरती चिकटले आणि तसेच इतकी बहारदार इतकी उत्तम चित्र तिची सृजनशीलता तुम्हाला मानाचा मुद्रा आहे. एक कविता अशी आहे मना आवडे ओल्या मातीचा ओलावला ओठ ताठ तगरीचं धवल तेज पारिजातकाचं कोमल ते आणि मस्तिक उमळणाऱ्या मदघोष डोलणाऱ्या सूर्यफुलांची पिवळी शी यवन पहाटेचं ऐश्वर क्षितिजाचं आणि चमचमत गुप्पीत हळूच सांगणारं नाही गोंधळेने बोलताना हरकत नाही हां. ओल्या मातीचा ओलावला ओठ ताट तगरीचं धवल तेज पारिजातकाचं कोमल दे आणि मस्तिक उमळणाऱ्या मदघोष डोलणाऱ्या सूर्यफुलांची पिवळी शेज यवन पहाटेचं ऐश्वर क्षितिजाचं आणि चमचमत गुप्पीत हळून सांगणारे अलगद उघडलेले आधर शिंपल्यांचे गुलाबाच्या ताटव्यात चुकून उमललेलं चाफ्याचं एकच फुल आणि फुलपाखरानं आपल्यालाच निवडलं या खुशीत फुलानं घेतलेली अंतिम अशी बहारदार चित्र इथे आहेत. संस्कृतमधला एक श्लोक सांगते आणि आपला निरोप घेते. अनेक जन्मसंसिद्धी ताव तथैव परागत एखादी गोष्ट पूर्णत्वाला जायला काळाचं अमुक एक अर्घ्य द्यावं लागतं आणि ते दिल्यावरती ती गोष्ट पूर्ण होण्यापासून काळही त्याला अडवू शकत नाही. मला वाटतं आपल्या या प्रतिभेला काळही अडवू शकणार नाही. अशी उत्तम उत्तम चित्र काढा आणि वीणाताई फार छान ओळख करून दिलीस छान सुंदर संचालन. माय इट्स इंडीड अ ग्रेट ऑनर टू बी हिअर प्रेझेंट हिअर फॉर दिस ब्युटिफुल एक्झिबिशन ऑर्गनाइज्ड बाय मिसेस मंगला गुप्ते माय
best wishes to Mrs. Ward, who really speaks very well, as the cup bearer has said initially. I would just say that I have met Mrs. Mangla just once before this during our traffic advisory committee meeting. And I would say that she's one of the very, very dynamic members of the traffic advisory committee and has been advising the Mumbai city police and the traffic police on various traffic related issues. And the traffic branch has a very, very long relationship with Mangala Madam, and I would say that I got this opportunity because of that meeting, and I'm really impressed by the quality of painting and hats off to her talent and skills. My best wishes to her. Thank you, Ms. Ward, for being here for this beautiful exhibition and seeing a very, very lovely work. Looking forward to a greater partnership with the people of Mumbai, with the Mumbai City Police and the traffic police. Thank you very much. Very enterprising, and at the outset I would like to say that it is the third exhibition, 2010, 2014 and 2017, we are witnessing this exhibition, and the pictures which are displayed today, the portraits, the paintings which have been displayed today, they are an exhibition of vibrant watercolors and a very, very creative mind, very refreshing. And I think it's an experience, as we say in Marathi, ki manacha kupit attara sarkha japava ase he kshan ahet, ashi hi chitra ahet. Ani deed varsha amcha mangaltai hi chitra ithe, manje aplyala apan ji bagto hi mehnat deed varshanchi ahe. I'm extremely happy to be a part of this festive occasion today, and thank you so much. इंस्पिरेशन कुछ नहीं, आई वॉन्टेड हैप्पीनेस, तो हैप्पीनेस के लिए ये सब मैंने चालू किया और मुझे हैप्पीनेस मिल गया, वो सबसे बड़ी बात है. आई थिंक इट इज़ मोस्ट ब्यूटिफुली डिस्क्राइब्ड. या आई मीन आफ्टर रिटायरमेंट व्हाट शुड आई डू वाज अ बिग प्रॉब्लम, सो आई डिसाइडेड टू स्टार्ट पेंटिंग बिकॉज आई हैड पैशन फॉर इट. And finally, I decided to exhibit them from time to time. This is my third exhibition. And it's so creative and it's so meditating that I'm cured of my high blood pressure completely. And I no more take any tablets for that because of this. So it is this that has given me better relationships, happiness, and I mean positive attitude, I should say. पता नहीं, वो सोचा नहीं, अभी यही एग्जीबिशन निभाना है, उसके बाद मैं इसका सोच सकती पर करना तो जरूर है बिकॉज आई वेदर आई डू एग्जीबिशन और नॉट आई कीप पेंटिंग बिकॉज दैट कीप्स मी फिट एंड हैप्पी दैट्स मोस्ट इम्पोर्टेंट थैंक यू